शेवटची आठवण काय, त्यांचं गेल्या 10-12 दिवसात बोलणंच बंद झालेलं होतं, व्हेंटिलेटरवर होते. त्याच्या आधी मात्र शेतीचीच कामं राहिलेली होती आमची. पेरणी सुरुवात होणार होती, जून लागला होता, त्याच्यामुळे शेतीचे कामं राहिल्यामुळे मग ते शेतीविषयी चर्चा चालायची त्यांची आमची. तर पेरणी राहिलेली होती, पाऊस कमी होता, त्याच्यामुळे शेवटच्या आठवणी त्याच. नंतर त्यांना इथे आल्यावर ॲडमिट केल्यावर बोलताच आलं नाही, पण तरी आम्ही त्यांना ऐकायला यायचं, म्हणजे तोंडात व्हेंटिलेटर असल्यामुळे बोलता येत नव्हतं, पण आम्ही सांगायचो की शेतीची कामं झालेली आहेत, पेरणी झालेली आहे, पाऊस थोडा बऱ्यापैकी आहे, असं त्यांच्याशी शेवटचं बोलणं चालायचं. पण इथे त्यांना आम्ही व्हिडिओ कॅसेट वगैरे दाखवायचो, बोलायचं शेतातून आणि सांगायचो की बा असं फक्त ऐकू यायचं, पण हालचाल होत नव्हती आणि थोडं म्हणजे विस्मरणसारखं होत राहिलं, कारण सगळं औषध उपचार चालू होतं, व्हेंटिलेटर होतं, डायलिसिस चालू होतं, त्याच्यामुळे त्यांना अशा पद्धतीने नंतरचं बोलणं झालं नाही. 12 दिवस झाले, 15 दिवस जवळपास, 15 दिवसापासून ॲडमिट होते. जेव्हा तुमचं शेवटचं संभाषण कधी झालं? तेच, ते 12 दिवसापूर्वीच ते इथे आणलं, त्यांना त्याच वेळेला भेट झाली बोलणं. नंतर इथे मग व्हेंटिलेटरमुळे बोलताच आलं नाही ना, त्यांना तोंडामध्ये ते असल्यामुळे त्यांना बोलणं हा विषय झाला, फक्त ऐकू यायचं पण हालचाल होत नव्हती. काहीच नाही, शेतीचंच असायचं आमचं गेलं, आम्ही शेतीमध्येच असतो, शेताचंच बोलायचं, शेतीविषयी असायचं. राजकारण साहित्य इथे सगळे लोक चालवतील, करतील, करतात लोक, सगळं ते सांभाळतील, पण शेती मात्र तुम्ही सांभाळा. शेतीविषयीच त्यांचं प्रेम, शेतातच राहिले लहानपणापासून शेतीच, त्याच्यामुळे शेतीविषयीच बोलणं व्हायचं जास्त आमचं. गेले 45 वर्ष जवळजवळ ते माझे मित्र होते, त्या सामन्यानंतरच आमची मैत्री जरा घट्ट झालेली होती. पण एक तुम्हाला माहिती की हा कवी राणापणातला असा कवी, पळसखेड्यात राहून, शेतात राहून त्यांनी जे काही लिहिलं आणि मराठी साहित्याला दिलं, त्यात जी बोलीभाषेतली जी शब्दकळा होती, विशेषतः मराठवाड्यातली बोलीभाषेतली शब्दकळा, ही त्यांच्या कवितेतून व्यक्त झाली, त्यांच्या गीतातून व्यक्त झाली. तर तुम्ही पाहिलं असेल की जयत्र जयत पूर्वीची गाणी आणि जयत्र जयत नंतर एक मराठी गीतांना मिळालेलं एक वेगळं वळण, हे खरी मा त्यांची फार मोठी देणगी मराठी साहित्यासाठी वगैरे. खरं पाहिलं ते काही वर्षापूर्वीच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होणं गरजेचं होतं, पण नंतर त्यांना खूप गेले 10 वर्षात लोकांनी विनंती केली, पण त्यांनी ती स्वीकारली नाही आणि साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्याचं त्यांनी टाळलं. परंतु मराठी मातीतला आणि मराठी मातीवर मराठी भाषेवर प्रेम करणारा एक कवी गीतकार हा आमच्यातून निघून गेलेला आहे. तर त्यांची गाणी, त्यांची कविता ही अमर आहे, मराठी साहित्यासाठी अनमोल असा खजिना आहे मराठी भाषेचा. आणि असा एक कवी आमच्यातून निघून गेला, त्यांना मी जागतिक मराठी अकादमी पुरस्कारतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. जामखेड येथे त्यांना मी श्री संत नामदेव पुरस्कार देऊन गौरवलं होतं. लहान लहान कवी छोट्या छोट्या गावात त्यांना निमंत्रित करायचे आणि ते जायचे, छोट्या छोट्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हायचे. लहान लहान कवींसाठी, लहान लहान छोट्या छोट्या ग्रामीण भागातल्या साहित्यिकासाठी तो एक खूप मोठा आधार होता. त्यांचे आशीर्वाद मिळण्यासाठी लहान लहान मुलं, नवीन कवी सतत धडपडत, त्यांना भेटत आणि त्यांच्यासाठी त्यांनी खूप वेळ दिलेला आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून असा एक नवोदित कवींच्यावर प्रेम करणारा आणि स्वतः मोठा कवी असूनही सर्वच मिसळणारा, ग्रामीण भागातल्या लहान लहान कार्यक्रमाला सुद्धा जाणारा असा कवी आमच्यातून निघून गेलेला आहे, त्यांना मी श्रद्धांजली. दिवसापासून जवळपास अतिशय संघर्ष करत होता जगण्यासाठी आणि काल शेवटी सगळे प्रयत्न निष्फळ झाले आणि मग एक नैसर्गिक मरण यावं म्हणून सगळ्या हे थांबवलेल्या होत्या. आज सकाळी 8:30 तो गेला. काय आठवण? तर माझे त्याचे बरेच संबंध होते, म्हणजे गेल्या 60 वर्षाहून जास्त संबंध होते. आणि मला असं वाटतं की त्याने साहित्यात एक कवितेला नवं वळण दिलं आणि त्याच्या रानातल्या कविता या संग्रहानं एकूण कवितेचा अत्यंत नवा टवटवीत स्वर आला. 1991 त्याला पद्मश्री मिळाली होती. त्याच्या आधी राज्यपाल नियुक्त असा तो एक लेखक होता, मला वाटतं त्याच्या आधी फक्त गदी माडगूळकरच असे होते.
की जे राज्यपाल नियुक्त होते, बाकी नंतर विधान परिषदेत असताना 2 वर्ष विधान परिषदेत 2 टर्म्स त्याने साहित्य आणि शेती याच व 2 गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित केलं आणि त्याच्यात मूलभूत अशा स्वरूपाचं काम केलं. साहित्याच्या संदर्भात म्हटलं तर त्याच्यामुळे विश्वकोश आणि साहित्य संस्कृती मंडळ या 2 संस्था वेगळ्यात आल्या. त्याचा प्रस्ताव त्याने पूर्णत्वास नेला, त्याचाच तो प्रस्ताव होता. शेतीच्या कामात म्हटलं जलसंधारणमध्ये त्याने बरंच काम केलं, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे कोरडवाहू शेतकऱ्याला काहीतरी मदत मिळावी म्हणून त्याने फळबागा लावण्याविषयीचं विधेयक मांडलं होतं विधान परिषदेत. आणि एवढंच नाही तर जे शेतकरी फळबागा लावतील त्यांना 1-2 वर्ष अनुदान देण्यात यावं हे त्याचं एक सगळ्यात मोठं कार्य आहे. पाणी अडवा पाणी जिरवा याची संकल्पना त्याचीच आहे आणि त्यानेच हे घोषवाक्य काढलेलं आहे. तर असं माझं दीर्घकालीन मित्र तो गेल्याचं मला अतिशय दुःख आहे. जास्त काय मी बोलू शकत नाही. थँक्यू.